मी सदा मुस्लिम मुल्ला एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकर न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळकांमध्ये. मारहाण प्रकरणी इचलकरंजीचे जिल्हा सत्र न्यायाधीश एच बी शेळके यांनी दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. यामध्ये राहुल माने या 7 वर्ष सक्तमजुरी आणि 25,000 रुपये दंड तर जीवन जाधव या 6 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडा शिक्षा समावेश आहे. ही घटना 2017 स्वामी मयात घडली होती. इचलकरंजी येथे 17 मार्च 2017 स्वामी मयात राहणारा शानू जमादार याच्या अंगावर राहुल माने, जीवन जाधव, सुरेश कुंभार, सतीश जाधव, ओंकार डाकरे, अभिजित तळकर यांनी द्रंग टाकला होता. याचा जाब विचारला असता शिवीगाळ करून जमादाराला खोरे विटा फेकून मारहाण केली होती. या मारहाणीत जमादार गंभीर जखमी झाल्याने श्यामा जमादार यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात वेळी सुनावणी होऊन 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जखमी डॉक्टर यांचे साक्ष आणि सरकारी वकील एच आर सावंत भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश एच बी शेळके यांनी राहुल माने यास 7 वर्ष सक्तमजुरी, 25,000 रुपये दंड आणि जीवन जाधव याला 6 महिने सक्तमजुरी, 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. एक शोध सत्यासाठी घटनेमध्ये शानूर जमादार हा जखमी होता. या कमी 5 आरोपी होते. त्यापैकी राहुल माने, जीवन जाधव, सुरेश कुंभार, सतीश जाधव, मुखार डकरे, अभिजित तळकर हे आरोपी होते. आणि होळीच्या दिवशी आणि पंचमीच्या दिवशी याच्या रंग टाकण्याच्या वादातून हारामारी झाली होती. त्यामध्ये आरोपी नंबर 1 राहुल माने यानं खोऱ्यानं मारहाण केली होती. आरोपी नंबर 2 जीवन जाधव यांनी वीट फेकून मारली होती. त्यामध्ये आरोपीला गंभीर जखमा झाल्या होत्या आणि 300 तात्काली गुन्हा नोंद झाला होता. यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर हत्तीकोठे एपीआय यांनी तपास करून चार्जशीट दाखल केलं. चार्जशीट दाखल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून मान्य कोर्टासमोर एसबी शेळके यांच्यासमोर साक्षर तपासाचे काम जेव्हा सुरू झाले तेव्हा त्यातून 12 साक्षर त्यामध्ये तपासण्यात आले. त्यामध्ये सगळ्यात डॉक्टर, फिर्यादी, अंजली सर्वपंच आणि फिर्यादीची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आलेल्या साक्षीपुराव्यानुसार माननीय शेळके साहेब यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी नंबर 1 राहुल माने याला 7 वर्ष शिक्षा, 25,000 रुपये दंड आणि आरोपी नंबर 2 जीवन जाधव याला 6 महिने शिक्षा आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पैकी 15,000 रुपये रक्कम ही जखमीला देण्याचे आदेश माननीय कोर्टाने केलेले आहे.